तमोको खाणाऱ्याच्या संगतीत जा महिनाभर, तुम्ही गायछाप मेंबर झालेच. तुम्ही दारुड्याच्या संगतीत जा, तुम्ही डुळत येणारच. महाराज ते संगत आहे महाराज, संगत. असाच एक जण संगतीत गेला, दारुड्याच्या संगतीत गेला. दारुड्या संगतीत गेल्यावर आता त्यांचं कसं टार्गेट असतं, जोपर्यंत सवय लागत नाही तोपर्यंत त्याला पाजित असतील, बरं का? जोपर्यंत सवय लागत नाही तोपर्यंत पाजित असेल. एकदा सवय लागली का त्यांचं कामच झालं, मग हेच पाजित होते त्यांना. ते म्हणले आज पार्टी करायची, सगळ्यांचं ठरलं पार्टी करायची. पार्टी करायची म्हणल्यावर मग म्हणले करू ना पार्टी, चला म्हणले. मग आता इथं नाही जमायचं, गावाच्या बाहेर चला. गावाच्या बाहेर गेली आणि अशी हिरीवर बसली. ती म्हणले आता पार्टी करायची, पण पार्टीला पाहिजे ना काहीतरी. ह्या समजत आहे तुम्हाला? हां हो, चांगलं चालत काय ना घरात. ते म्हणले हे करावं लागेल. म्हणजे नवीन होतं का? नवीन. ते म्हणलं चला माझ्या घरी आहेकडे बकरू, माझ्या घरी ते बोकाडे बोकाड. मग हे सगळे गेले आणि त्यांनी बोकाड उचललं आणि आणलं. यांनी मस्तपैकी पार्टी केली, मस्तपैकी पार्टी केली. आणि दुसऱ्या दिवशी आता म्हणली आत्ताच नाही जावं लागायचं, उतरल्यावर जावं लागेल, उतरल्यावर जावं लागेल. म्हणून हे पाठ पाठ आलं. ज्यावेळेस हे पाठ पाठ आलं त्यावेळेस ही माऊली झाडून घेत होती, ही माऊली झाडून घेत होती. आणि ही माऊली झाडून घेत होती आणि तिने पाहिलं तर बोकाड बांधलेलं ना दारात, बांधलेलं बोकाड पाहिलं. आणि तिने विचार करायला लागला, बांधलेलं बोकाड म्हणजे मग आता आपण तर रात्रीच नेलंय, आपण रात्रीच नेलंय, मग हे बांधलेलं कसं काय? ती गपचूप गपचूप घरात जायला निघाले. ती म्हणली ओ कुठं चालले तुम्ही, तिकडे कुठं चालले? तो म्हणला काय नाही तिकडे चाललो. ती म्हणली तुम्ही जाय ना का लपत लपत, पण तुम्ही रात्री आले ना आपला कुत्रा कुणा घेऊन गेल. कुत्र खाल्लं यांनी. संग दे महाराज, महाराज आशे पेले आशे पेले आशे पेले. ते म्हणले लय ता लागली रे. ते म्हणला मग सोपय ना, ये रेतून पाणी काढ. तो गेला पळत पळत आणि त्यांनी येरी डोकला. ते पळतच आलं. ते म्हणलं आर 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 लय घोटाळा झाला. ते बाकीचे म्हणले काय आलं रे? ते म्हणला लयच घोटाळा झाला. म्हणले झालं काय? ते म्हणला चंद्रच येरीत पडला, चंद्र येरीत पडला. ते म्हणले असं कसं काय होईल? अरे वर तर चंद्र दिसतोय. नाही नाही म्हणलं हे डुप्लिकेट आहे, चंद्र येरीत पडलाय. खोटं वाटत असलं तुम्ही चला बाहेर बरं. आले सगळे म्हणले अरे खरंच चंद्र येरीत पडलाय. आता ते चंद्राचं बिंब पडलं ते पाण्यात. हे म्हणले सोपं आहे, आपण समाज कार्य करणारे माणसं आहेत, चांगलं काम करणारे माणसं आहेत, चंद्राला वर काढलं पाहिजे. चंद्राला वर काढलं पाहिजे. म्हणले मग सोड बादली, सोडी बादली, बादली सोडल्याबरोबर ते पाणी असं ढबळलं पाणी. ती म्हणली पळतोय पळतोय. नाही म्हणलं पळाला तरी आपल्याला धरायचा, चंद्र धरायचा आणि चंद्राला वर काढायचं. हा आपली शपथ आहे म्हणला. आता पेल्यानंतर त्यांचं काय, हा त्यांचं कामच वेगळं असतं. यांनी बादली बुडिली आणि बादली बुडिल्याबरोबर ती बादलीत आला चंद्र, चंद्र बादलीत आला. ते म्हणले आला गड्या बादलीत चंद्र आला. लागले वडायला ती कापारीला घुसली ना बादली, बादली कापारीला घुसली. हे चौघ गुण चौघ वडीत येत वडाणा ना. म्हणले वडा जोरात जोरात, वडा जोरात. म्हणले राम नाम. त्यांच्या डोक्यातच नाही ना हे टांगा पलटी घोडे फरार, यांच्या डोक्यातच नाही. काय म्हणायचंय, हे जोरात वडिली, जोरात वडिल्याबरोबर बादलीचं दावं तुटलं. हे रापके ना असे पडले, असे पडल्याबरोबर सगळ्यांचे डोके वर गेले. सगळ्यांनी वरचा चंद्र पहा. ते म्हणले जाऊ द्या गाड्या, पण एक एक खटक्यात चंद्र वर घातला. संतन की संग लाग रे तरी Yeah!
गच्ची बनेगी. तुम्हाला जर उधरून जायचं असेल ना महाराज, तर संतांच्या संगतीमध्ये जा. कधीतरी विचार ऐका, त्यांचे आचार विचार ऐका, आपल्या जीवनामध्ये बदल होईल दादा. आणि तुम्हाला सांगू का, मनुष्य जन्म अनमोल रे. जन्म परत नाही महाराज. औंड हात का मानव देहा अल्लाने तुझ दिया. औंड हात का मानव देहा ईश्वर ने तुझ दिया. खाया पिया सुख से सोया नाहक जमा. खरं सांगा मला, भगवान परमात्म्याने किती रुपयाला आपल्याला देह दिला? 2-3 लाखाला, 2-4 हजाराला, 2-4 शेला, 2-4 रुपयाला. फुकट आला महाराज, फुकट. आणि म्हणून त्याची किंमत कळत नाही, म्हणून त्याची किंमत कळत नाही महाराज. फुकट दिला देवानं आपल्याला, याचं चीज करून घ्या. याच दिघडे देवाचे भजन आणि काही ज्ञान नाही कोटे. पशु काय पाप पुण्य जाणती उत्तम मध्यम भोग भोगीती. पशु पक्ष्यांना हे ज्ञान नाही महाराज, हे ज्ञान पशु पक्ष्यांना नाही. का असं ठरलंय, पुढच्या महिन्यामध्ये गजानन कॉलनी मधल्या सगळ्या कुत्रे जमले आणि म्हणले आता आपण सप्ताह करू. असं झालंय का? असं झालंय का? गावातले सगळे फिरणारे बैल गोळा झाले आणि म्हणले चला पंढरपूरला जायचंय ज्ञानोबात. असं झालंय का? असं झालंय का? बैल दिंडीमध्ये जात नसतात, कुत्रे सप्ता करीत नसतात, बैल कीर्तनाला येत नसतात, कुत्रे देखील कीर्तनाला येत नसतात. हे फक्त याच ठिकाणी होते सत्यनारायण महा. याच दिही, याच याच दिही घडे, दुसरीकडे नाही महाराज. त्याचा उद्धार करून घ्या. संगत अतिशय महत्वाची आहे.